नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी गुप्त नवरात्रीबद्दल सांगणार आहे ही नवरात्र बऱ्याच लोकांना माहीत नसते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नम आपल्या सर्वांना माहीत असेलच की एका वर्षामध्ये चार नवरात्री असतात शारदीय नवरात्र चैत्र नवरात्री माघ गुप्त नवरात्री आषाढ गुप्त नवरात्री यापैकी दोन नवरात्री म्हणजे शारदीय नवरात्री व चैत्र नवरात्री ह्या सर्वांनाच माहीत आहेत आणि या नवरात्री सार्वजनिक रूपात साजऱ्या केल्या जातात तसेच त्यांचे नियम जे आहेत तर ते जास्त कडक नाहीत आपण ही नवरात्री ज्या आहेत तर त्या उत्साहात साजऱ्या करतो परंतु गुप्त नवरात्र ज्या असतात तर त्या खूप प्रभावशाली असतात आणि गुप्त नवरात्रीचे नियमसुद्धा खूप कडक असतात ही जी नवरात्र आहे तर ती साधकांसाठी तंत्रमंत्रांसाठी खूप महत्वाची असते गुप्त नवरात्रीची जी साधना आहे तर ही गुरुच्या सानिध्यात राहूनच केली जाते गुप्त नवरात्रीमध्ये आपल्या इच्छित फलप्राप्तीसाठी वेगवेगळ्या साधना गुप्त साधना ह्या केल्या जातात तसेच तांत्रिकांसाठी ही नवरात्री खूप विशेष असते सांसारिक जे लोक आहेत तर ते नवरात्री ही नवरात्रीची साधना करू शकत नाहीत परंतु जर गुप्त नवरात्रीची जर आपल्याला लाभ हवा असं वाटत असेल तर आपण काही गोष्टी ह्या नक्कीच करू शकतो गुप्त नवरात्रीचे जे नियम आहेत तर ते पौराणिक काळापासून सुरू आहेत आणि या नवरात्रीत शक्तींची पूजा केली जाते ही पूजा जी आहे तर ती गुप्तपणे केली जाते आणि म्हणूनच हिला गुप्त नवरात्री असे म्हणतात गुप्त नवरात्रीमध्ये आपण जर काही विशेष मंत्रांचा जप केला तर अनेक प्रकारच्या समस्या ह्या दूर होतात तसेच दुर्गा सहस्रनामाचा पाठ दुर्गा चालिसा दुर्गा सप्तशती पाठ हे सुद्धा या नवरात्रीमध्ये केले जातात गुप्त नवरात्रीमध्ये काली तारादेवी त्रिपुरसुंदरी भुवनेश्वरी माता छिन्नमाता त्रिपुरभैरवी धुमावती बंगलामुखी मातंगी आणि कमला या देवींचे पूजन केले जाते तर यावर्षी आषाढी गुप्त नवरात्री ही कधी आहे तर ती एकोणीस जूनला आहे आषाढ महिन्याची शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी जी आहे तर ती आरंभ होणार आहे अठरा जूनला सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी आणि तिची समाप्ती जी आहे तर अक्रा 25 होना उधे ती एकोणीस जूनला अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी होणार आहे त्यामुळे तिथीनुसार ही जी नवरात्री आहे तर ती एकवीस जूनला सुरू होणार आहे आणि त्यानंतर नऊ दिवस ही नवरात्री असणार आहे तर या दिवसात आपण काही गोष्टी ह्या नक्कीच करू शकतो आपल्याला जर आपली एखादी इच्छा पूर्ण करायची असेल देवीचा आशीर्वाद आपल्याला हवा असेल तुम्ही काही गोष्टी ह्या नक्कीच करू शकता आणि काही जे नियम आहेत तर हे सुद्धा पाळायचे आहेत आषाढी नवरात्री ही एकोणीस जूनला सुरू होत आहे तर सत्तावीस जूनला ती समाप्त होणार आहे या दरम्यान आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतो तसेच दुर्गा चालिसा सहस्रनामाचे पाठसुद्धा करू शकतो तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला जर काहीच करता जमले नाही तर तुम्ही फक्त एक मंत्र आहे याचा जप तुम्ही नऊ दिवस करू शकता हा मंत्र असा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्छे हा मंत्र मी स्क्रीनवर सुद्धा देते तर हा मंत्र जो आहे तर त्याचा तुम्ही जप नऊ दिवस करू शकता तर आता हा मंत्र करताना तुम्ही संकल्प घेऊन करू शकता किंवा संकल्प न घेताही करू शकता तर तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही किती जप करणार आहात नऊ हजार जप करणार आहात की नऊ लाख जप करणार आहात तर याचा आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये फुलसुद्धा था घ्यायचं आहे आणि तुमच्या कुलदैवताला ग्रामदैवताला तसेच तुमच्या गुरूंना स्मरून नमस्कार करून हा संकल्प करायचा आहे की हे माता माझी अमुक अशी इच्छा आहे तर ही इच्छा पूर्ण होऊ दे मग तुमची जी इच्छा आहे तर ती बोलून दाखवायची आहे आणि ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी ही सेवा करत आहे असे बोलून पाणी जे आहे तुमच्या उजव्या हातातील तर ते जमिनीवर सोडायचे आहे तर असा हा संकल्प करून झाल्यानंतर आपण एक काळजी घ्यायची आहे की जेव्हा देवासमोर आपण संकल्प करायला बसणार आहोत तर तेव्हा स्वतःला बसायला आसन घ्यायचे आहे मग तुम्ही लाल रंगाचे आसन घेऊनही बसू शकता ही, ही गुप्त नवरात्र आहे त्यामुळे हा जो जप तुम्ही करणार आहात तर तो तुम्हाला मनातल्या मनात, मनात करायचा आहे आता हा जप करत आपण असतो तर तेव्हा तुम्ही जर नऊ हजार जप करणार असाल तर मग तुम्हाला दिवसाला एक हजार जप हा करावा लागेल हा जप करत असताना आपण काही वस्तू ह्यासुद्धा सिद्ध करू शकतो तर कोणत्या वस्तू सिद्ध करू शकतो तर अगदी तुमच्या हातातील अंगठी ब्रेसलेट असेल किंवा गळ्यातील चेन असेल तर या वस्तूसुद्धा आपण सिद्ध करू शकतो काय तुम्हाला करायचं आहे तर ही जी वस्तू तुम्हाला सिद्ध करायची आहे ही जर तुम्ही जुनी वस्तू वापरणार असाल जर तुम्ही नवीन घेणार असाल तर मग तुम्ही ती तशीच सिद्ध करू शकता परंतु जर जुनी तुमच्या गळ्यातीलच चेन तुम्हाला जर सिद्ध करायची असेल तर ती सुरुवातीला तुम्हाला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने स्नान घालून घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने तुम्हाला ती स्वच्छ करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजलाने सुद्धा ती स्नान घालून घेऊ शकता आणि यानंतर आपण जेव्हा तुम्ही जप करणार आहात तर तेव्हा जी वस्तू तुम्हाला सिद्ध करायची आहे तर ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुमचा जप पूर्ण होईपर्यंत ती तुम्हाला उजव्या हातातच पकडून ठेवायची आहे त्यानंतर जेव्हा तुमचा जप पूर्ण होईल त्यानंतर ती जी वस्तू आहे तर ती तुम्हाला देवघरात लाल कपड्यावर ठेवायची आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ती वस्तू तुम्हाला उजव्या हातात तु पकडून पुन्हा तुम्हाला जप करायचं आहे तर असे तुम्हाला नऊ दिवस करायचं आहे आणि नवव्या दिवशी ही जी वस्तू आहे तर ती परिधान करायची आहे परंतु नऊ दिवस ती वस्तू देवघरातच तुम्हाला लाल कपड्यावर ठेवायची आहे परिधान ही करायची नाही तर अशा प्रकारे तुम्हाला जर एखादी वस्तू सिद्ध करायची असेल तर तुम्ही ती वस्तू या नऊ दिवसामध्ये सिद्ध करू शकता नऊ दिवस ही वस्तू तुम्हाला परिधान करायची नाही एवढे मात्र लक्षात घ्यायचं आहे तर ही वस्तू जेव्हा सिद्ध होईल तेव्हा नवव्या दिवशी तुम्ही ती परिधान करा ही वस्तू तुमचे सर सुरक्षा कवच बनू शकते तुमची अनेक संकटांपासून सुरक्षा करू शकते त्यामुळे तुम्हाला जर अशी एखादी वस्तू सिद्ध करायची असेल तर ह्या गुप्त नवरात्रीमध्ये तुम्ही ती नक्कीच सिद्ध करू शकता आता गुप्त नवरात्रीचे काही नियम आहेत बघा इतर ज्या नवरात्री आहेत ज्या आपण मोठ्या प्रमाणावर साजरी करतो त्या तर त्याचेसुद्धा काही नियम असतात परंतु गुप्त नवरात्र ही अतिशय कडक असते त्यामुळे ती सांसारिक माणसाला करणे शक्य होत नाही परंतु आपण काही नियम पाळून जर ही नवरात्री आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते तर कोणते उपाय आहेत तर तुम्हाला या नवरात्रीमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे तसेच मांसाहार हा वर्ज करायचा आहे मद्यपान हे करायचे नाही कोणालाही अपशब्द बोलायचं नाही तसेच घरामध्ये भांडण कलह हो, हा करायचा नाही तुम्हाला केस कापायचे नाहीत तसेच नके कापू नयेत किंवा मुलांचे मुंडन करू नये चामड्याच्या वस्तू या दिवसांमध्ये वापरायच्या नाहीत तशाच खरेदीसुद्धा करायच्या नाहीत दिवसा झोपणे टाळायचे आहे तसेच काळे वस्त्र परिधान करणे टाळायचे आहे तर असे लहान लहान नियम पाळायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला घराबाहेर अनवाणी पायाने जायचे नाही तुम्ही तुमच्या घरात अनवाणी पायाने फिरू शकता परंतु घराबाहेर जाताना अनवाणी पायाने जाऊ नका कारण तुम्ही जो जप करणार आहे जी सेवा करणार आहे तर त्याची ऊर्जा ही तुमच्यामध्ये सामावलेली असते त्यामुळे अनवाणी पायाने बाहेर जायचे नाही तसेच चप्पल घालताना ती चप्पल जनावरांच्या कातड्यापासून बनवलेली नसावी एवढी काळजी घ्यायची आहे गुप्त नवरात्र जी आहे तर ती सर्वसामान्य लोकांना माहीत नसते त्यामुळे सर्वसामान्य लोक ही करत नाहीत ज्या लोकांना काही सिद्धी प्राप्त करायच्या असतात तर असे आध्यात्मिक लोक ही नवरात्री जी आहे गुप्त नवरात्री तर तिची साधना करतात तर ह्या गुप्त नवरात्रीमध्ये आपण काय करू शकतो तर आपण डेली जी देवाची पूजा करतो तर ती करायचीच असते परंतु ह्या गुप्त नवरात्रीमध्ये तुम्ही देवीची पूजा करू शकता देवीला लाल शिंदूर लाल चुनरी ही चढवू शकता तसेच नारळ केळी सफरचंद बत्ताशे यांचा नैवेद्य दाखवू शकता लाल गुलाब अर्पण करू शकता देवीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता तसेच नऊ दिवस अखंड दिवासुद्धा आपण लावू शकतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तरीसुद्धा आपल्याला त्याचे फळ हे निश्चितच मिळेल